नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, यवत पोलीस स्टेशन. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोजे पारगाव येथे 30 ऑगस्ट रोजी रात्रीच्याला डिझेल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये फिर्यादी सचिन अरुण बोत्रे राहणार पारगाव यांनी त्यांच्या ट्रकमधून डिझेल चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक आयसर टॅपो आहे आणि एक इंडिवर गाडी आहे. ह्या दोन गाड्या फिरतात आणि इंडिवर गाडी काही अशा उभा राहिलेल्या ट्रकची टेहाणी करतात आणि ज्या ठिकाणी चोरी करता येईल त्या ठिकाणी असा मग नंतर आयसर टॅम्पो येतो, ट्रकच्या बाजूला उभा करतात आणि एक त्यांच्याकडं इलेक्ट्रिक मोटर आहे, त्याच्यामध्ये त्या ट्रकच्या डिझेल टँकमध्ये पाईप टाकतात आणि त्याच्यातून ती चोरी केली जाते. अशी माहिती मिळाल्यावरून दिनांक 7/10/21 रोजी पारगाव हद्दीमध्ये अशा वर्णाचा एक आयसर टॅम्पो जात असताना पोलीस मित्र सचिन बोत्रे, वैभव बोत्रे, राहुल टिळेकर, प्रशांत शिंदे यांच्या मदतीने हा टॅम्पोचा पाठलाग केला असता त्या टॅम्पोतून काही लोक उसात पळून गेले. पळून गेल्याच्या नंतर पाठीमागून एक इंडिवर कार येत होती, त्या कारला आम्ही पकडले. पकडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक इसम मिळून आला, त्याला ताब्यात घेतला मी. त्याने त्याचे नाव राजवीर गजराज सिंग मल्होत्रा, राहणार गावडेवाडी केशनर आणि तो मूळ राहणार आहे दिल्ली. याच्याकडे आम्ही चौकशी केली असता याने याचे साथीदार कालिया उर्फ बसीर खान, ईशान उर्फ ईशक मेव, तिसरा आजू उर्फ आशिक हुसेन, चौथा फिरोज उर्फ भट्टा उर्फ शौकत कालू शाह, सर्व राहणार मध्य प्रदेश, हे साथीदारांनी सर्वांनी मिळून दौंड पोलीस स्टेशनच्या आणि यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ह्या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे. यांच्याकडून 1000 लिटर डिझेल त्यांच्याकडून वसूल केलेली आहे, जप्त केलेली आहे आणि त्यांची आयशर टॅम्पो आणि इंडिवर जीप अशा दोन्ही वाहनं जप्त केलेली आहेत. एकूण 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि